स्वप्नील शाह, माझा मोबाईल नंबर आहे 93734 29 819. मी आता तुम्हाला इथे एक वेजडी कंपोजर व इन्हॅन्सर वापरायचा एक नवीन मी प्रयोग मी केलेला आहे माझ्या शेतामध्ये, त्याची माहिती देण्यासाठी हा रेकॉर्ड होत आहे. हे वेजडी कंपोजर बरोबर, हे 3 बॉटल आहेत इन्हॅन्सरच्या कॉन्सन्ट्रेटेड गोमूत्र. त्याचबरोबर मी माझ्या शेतामध्ये शेततळं तयार केलेलं आहे 2000 लिटरचं. इथे खड्डा काढला 5.5 फूट बाय 5.5 बाय 3 फूट, त्यामध्ये शेततळ्याचा कागद घातला, त्यामध्ये 2000 लिटर वेजडी कंपोजर केलं तयार केलं 2000 लिटर वेजडी कंपोजर. त्याबरोबर ही एक हस्ती पाईप. ही हस्ती पाईप मी काय केली, 1.5 इंचाची हस्ती पाईप घेतली आणि माझ्या शेतामध्ये इकडे विहीर आहे. हे बघा, या विहीर आहे, या विहीरमध्ये ओपन वेल मोटर बसवलेली आहे. त्या ओपन वेल मोटरच्या बेंडला ती हस्ती पाईप म्हणून जोडली आणि त्या बेंडला जोडली आणि एका आम्ही काय करतो आहे, पहिला मोटर सुरू करतो आहे. मोटर सुरू केलं की चेंबरमध्ये पाणी सुरू होतलं की ह्या वर्षा याला कॉक बसवला आहे. तो कॉक सुरू केला की हे 2000 लिटर वेजडी कंपोजर त्या मोटरद्वारे पाण्यातून शेतामध्ये जाते. आता मी हे इकडे एक 150 लिटर वेजडी कंपोजर घेतले, त्याबरोबर हे 3 बॉटल कॉन्सन्ट्रेटेड गोमूत्र अद्या हे टाक्यामध्ये. आता हे 3 बॉटल इन्हॅन्सर आम्ही या वेजडी कंपोजरमध्ये मिक्स करत आहे. ते पण टाक. ते सोडून दे. प्रथमतः आम्ही काय करणार आहोत, आता ऊसाला आम्हाला रासायनिक खतं टाकायची आहेत, पण आम्ही ही रासायनिक खतं डायरेक्ट टाकत नाही, भट्टी लावून रासायनिक खतं देतो. ती एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे. पहिल्यांदा काय करायचं, एकराला साधारण भट्टी लावायला 50 लिटर वेजडी कंपोजर तयार करायचं. पण म्हणजे आता आम्ही 3 एकरची भट्टी लावणार आहे, याबद्दल आम्ही 150 लिटर वेजडी कंपोजर तयार केले, त्यामध्ये ह्या 3 बॉटल इन्हॅन्सर टाकलेले आहेत. ते काठी घ्या, ती काठी, त्यामध्ये ही पाहिली की हां, त्यामध्ये 3 बॉटल वेजडी कंपोजर इन्हॅन्सर टाकलेला आहे. आता हे हलवून आम्ही 2 दिवस ठेवणार आहोत, त्यामध्ये एक ह्याचं पूर्ण कोटिंग तयार होते. त्यानंतर आता ह्या व्हिडिओला मी पुढं व्हिडिओ जोडून मी सांगतो तुम्हाला की तयार झालेले कॉन्सन्ट्रेटेड गोमूत्र आणि इन्हॅन्सर रासायनिक खताची भट्टी लावायला कसं वापरायचं हे ह्या व्हिडिओमध्ये सांगतो पुढं. हां, आता इथं राहिलेल्या भागाचं मी माहिती देतोय. हे आपलं तयार झालेलं, हॅलो चांगलं हॅलो, वेजडी कंपोजर इन्हॅन्सर परत ह्युमिक ॲसिड हे तयार केलेलं द्रावण हे 2 दिवस ठेवले. आता हे हलवून आम्ही स्वच्छ भरतोय त्या ह्याच्यामध्ये पंपामध्ये भरतो त्याच्यात भर ते त्या दिलं ते ठेवतो असून द्या. आता हे 15 लिटरच्या पंपामध्ये द्रावण भरलं जायले, ते द्रावण पंपामध्ये भरून झाल्यानंतर त्याचा स्प्रे कसा करायचा आहे ह्याची माहिती देतो. आता हे भट्टी लावायला आम्ही सुरुवात करतो आहे. त्याला लागणारी खतं 2 पोती युरिया घेतलेला आहे, त्याबरोबर बेनसल्फ गंधक सल्फर 1 10 किलोची बॅग घेतली आहे. हे सेंद्रिय खत 1 3 बॅग घेतले, मुरुटॉप पोटॅश 1 बॅग घेतलेली आहे, नंतर 10 26 26 2 बॅग घेतलेला आहे आणि त्यावर तयार झालेलं आपलं द्रावण. आता हे कसं लावायचं हे सुरुवात आपण सांगतो. हां, प्रथमतः हे सेंद्रिय खत जमिनीवर टाकलेलं आहे. आता ते असं लांब पसरून घेण्यात येत आहे, पूर्ण लांब पसर एकदम बारीक पातळ थर व्हायला पाहिजे तयार, पूर्ण लांबच्या लांब जाऊन दे सगळं. भरभर पसर बाळू, भरभर पसर जरा पातळ, एकदम पातळ जाऊन दे लांबच्या लांब जाऊन दे. नको नको लांब जाऊन दे, अजून इकडे इथलं मधलं व्हायला पाहिजे, अजून व्हायला पाहिजे मतलब. ठीक आहे, ते पातळ करा म्हणजे पातळ, अजून
ठीक आहे आता बघा हे स्प्रे करायला सुरुवात करा. स्प्रे करायला सुरुवात करा आता. हे आता द्रावण ह्या 15 लिटरच्या पंपात घेतलेलं आहे. आता ते कसा स्प्रे करता येतो तो तुम्हाला बघायला मिळेल. स्प्रे सुरू करा. असं हे पहिला सेंद्रिय खत पसरणे, त्यावर हे जे आपण द्रावण तयार केलेलं आहे वेस्ट डिकम्पोजर इनहॅन्सर परत ह्युमिक ॲसिड ह्याचं द्रावण, हा पूर्ण सेंद्रिय खताचा पूर्ण एक पोत्याचा थर हा पूर्ण कणन कण भिजून काढायचा आहे. फास्ट मारा फास्ट मारा. इकडे इकडे हिंडी इकडे हिंडी. मरा मरा. हा आता प्रथम तर आपण सेंद्रिय खत पसरलं टाकलं त्यावर त्याचा स्प्रे घेतला, त्यानंतर आता 10-26-26 एक पोतं सोडले ते त्यावर पसरण्यात येत आहे. पूर्ण प्रत्येक प्रत्येक ह्याच्यावर ते पसरलं गेलं पाहिजे बारीक एकदम अशी जाडी ठेवून. जाऊन दे कडेपर्यंत कडेपर्यंत जाऊन दे. आता परत 10-26-26 वर हा आपलं जे द्रावण तयार केले त्याचा स्प्रे मारण्यात येत आहे. प्रत्येक कणन कण भिजून काढा. सराव फवारणी झालेली आहे. आता ह्यावर पोटॅश पसरण्यात येत आहे. एम ओ पी मॅचर पोटॅश एक पोतं 50 किलोचं त्याच्यावर पसरण्यात येत आहे. पसरा पातळ पसरा एकदम. या पद्धतीने पूर्ण त्या थरावर एम ओ पीचा थर घेण्यात येत आहे. हे घेऊन झाल्याच्यावर परत पंपाने आपल्याला तयार झालेलं द्रावण स्प्रे करण्यात येणार आहे. आता याच्यावर परत पुढचा थर स्प्रे करण्यात येतो. मारा परत त्या द्रावणात आता या पोट्याच्या थरावर परत स्प्रे करण्यात येत आहे. कणन कण भिजून काढा. पूर्ण पसरा ते
पातळ बसणार एकदम. हां घ्या. आता त्यावर बेनसल्फ गंधक हे टाकण्यात येत आहे. टाकाय इकडे पूर्ण सगळीकडे टाकाय. भरभर टाका लवकर. आता हे गंधक टाकून झालेलं आहे आणि त्यावर आता परत हा आपल्या द्रावणाचा स्प्रे मारण्यात येत आहे. आता ह्या हे टाकून झाल्यावर आता त्यावर परत एक पोती युरिया टाकण्यात येत आहे. पूर्ण पसरा सगळं ते. हा नीम कोटेड युरिया आहे. 45 किलोचं बॅग आहे. पूर्ण त्या थरावर पसरण्यात येत आहे. परत युरिया टाकून झाल्यावर त्यावर आपल्या द्रावणाचा स्प्रे घेण्यात येत आहे. व्यवस्थित भिजून काढा. आता ह्यावर 10-26 इफको एक पोत परत टाकण्यात येतं. पूर्ण पसरा ते सगळं. आता हे इफको पासून झालेलं आहे. आता परत यावर आपल्या द्रावणाचा स्प्रे मारण्यात येत आहे. आता परत त्यावर एक सेंद्रिय खताचं पोतं टाक पसरण्यात येत आहे. पसरा ते पूर्ण त्यावर पसरण्यात येणार येत आहे. आता यावर परत या सेंद्रिय खत पसरून झाल्यावर परत आपल्या द्रावणाचा स्प्रे त्यावर मारण्यात येत आहे.
हां तर त्यावर शेवटचा थर सुरू कर, शेवटचा थर युरिया टाकून घेतल्यात, पसरून घेण्यात आलेला आहे आणि परत आपल्या द्रावणाचा स्प्रे मारण्यात येत आहे. शेवटचं आता हे पोतं पडलं युरियाचं, आता हे स्प्रे मारून झालं की ते पूर्ण काढून घेणार खोऱ्यानं, आणि काढून झालं की परत त्यावर आपल्या द्रावणाचा स्प्रे मारण्यात येणार आहे. आता हे पूर्ण थर लावून झालेलं आहे, आता हे परत कालवण्यात येणार आहे. पूर्ण सगळा थर मुळापासून पहिल्यापासून पहिला कालवण्यात येणार आहे. कालवून झाल्यावर परत त्यावर आपल्या द्रावण जे तयार केले त्याचा स्प्रे मारून परत ते कालवलं जाणार आणि पोत्यात भरून एक 4-5 दिवस ठेवायचं आहे. दोन वेळा कालवायचं. हां तर हे पूर्ण सगळं कालवून झालेलं आहे, त्याच्यावर आता परत आपल्या द्रावणाचा स्प्रे सुरू करण्यात येत आहे. सुरू करा. साधारण एकराला आपले एक द्रावण 50 लिटर लागते, म्हणजे साधारण 15 लिटरचे 3 पंप आपल्याला फवारणीसाठी लागतात. हे कालून हे परत फवारणी करून झालं अनेकदा कालवावं लागणार आहे. फास्ट फिरवा. आता हे परत फवारणी करून परत एकदा पूर्ण सगळं मिश्रण हालव, खतांचे भट्टी हे पूर्ण कालवण्यात येत आहे. हे कालून झालं की पोत्यामध्ये भरून 4 दिवस ठेवायचं आहे. ह्या प्रोसेसमध्ये आपण जी औषधं वापरलीत म्हणजे वेस्ट डिकम्पोजर, इनॅन्सर, ह्युमिक ॲसिड, त्यानं काय होतं की सेंद्रिय खतांची रासायनिक खताची भट्टी लावली जाते, त्यातला प्रत्येक कण आणि कण ह्या द्रावणामुळं चिलेशन होते, त्याचं कोटिंग होते, ते खत न्यूट्रल होते. आणि जेव्हा रासायनिक खतं सेंद्रिय खताच्या संपर्कात येतात, 1-4 दिवस अशी भट्टी लावून ठेवली जातात, तर त्याचं पूर्ण रूपांतर सेंद्रिय खतात होते. आणि जेव्हा आपण ते जमिनीत टाकतोय पिकाला, उसळ आता शक्यतो आम्ही उसळ वापरणार आहोत, तर त्याचा 100% अपटेक होतोय आणि कोणताही रेसिड्यू पिकामध्ये राहत नाही. तर त्यामुळं एक जमिनीच्या सुपीकतेवर कोणता परिणाम होत नाही आणि टाकलेलं खत 100% पिकाकडून अपटेक होतं. आता हे पूर्ण द्रावण तयार मारून झालेलं जे भट्टी लावलेलं खत आहे ते पोत्यात भरून 4 दिवस ठेवायचं आहे. आता हे पोत्यात भरायचं काम चालू आहे. आता ते पूर्ण भट्टी लावलेलं जे खत आहे हे आता पोत्यात ह्या पद्धतीनं असं भरून ठेवण्यात येणार आहे. हे साधारण 4-5 दिवस असं भरून ठेवण्यात येणार आहे. जेव्हा हे असं पोत्यामध्ये असते त्याची चिलेशन प्रोसेस सुरू होते, रासायनिक खतं व सेंद्रिय खताचं एकत्र होऊन पूर्ण ते सेंद्रिय खतामध्ये रूपांतरित होते. हे असे 4 दिवस ठेवून मग नंतर उसासाठी हे वापरण्यात येणार आहे. धन्यवाद.